राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्यात, मात्र काही शाळा अद्यापही बंद आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. आज नाशिकमध्ये काही शाळा सुरू झाल्यात, तर काही शाळा अजूनही बंद आहेत. नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या आरपी विद्यालयामध्ये तब्बल 8 ते 9 महिन्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केला. शाळा प्रशासनाकडून देखील चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले गेले आणि त्यानंतर तापमान देखील तपासलं गेलं. अशी सर्व खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्ह्यातील काही शाळा मात्र बंदच राहणार असल्याची माहिती मिळते. तसेच पालकांनी देखील लस येईपर्यंत शाळा सुरू न करण्याचे प्रशासनाला सांगितल्यानं आजही जिल्ह्यात संभ्रमाची व्यवस्था कायम आहे. दरम्यान जिल्ह्यातील जवळपास 7,000 शिक्षकांची कोरोना चाचणी आतापर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत 25 शिक्षक कोरोनाग्रस्त आढळून आले, तर आणखीन काही अहवाल येणं बाकी आहे. एकूणच आज जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. ची परिस्थिती म्हणजे मुलांचे मोर देन 50% मुलं उपलब्ध आहे आलेले आहे. पालकांचा पण चांगला रिस्पॉन्स आहे. पालक स्वतः मुलांना सोडून गेलेले आहे. मास्क घालून मुलं आलेले आहे. त्यापूर्वी आम्ही सगळीच तयारी केलेली आहे. संस्थांनी आम्हाला क्लासेस सॅनिटाईज करून दिलेले आहे. मुलांना आत म्हणजे शाळेत प्रवेश देताना आम्ही सॅनिटायझरचा उपयोग केलेला आहे. थर्मल स्कॅननी त्यांचं स्कॅनिंग करून घेतलेलं आहे. महानगरपालिकेला पत्र देऊन आम्ही सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिमीटरची डिमांड केलेली